झाली बॅग भरून. अरे एका दिवसाची बॅग, एवढं काही घ्यायचं नव्हतं. आई, बाबांनी तुला काही विचारलंय? नाही, कशाबद्दल? अगं, ऍक्च्युली मी एक थाप मारली. कसली? अगं, तू इथून गेल्यावर ते पण जाणार म्हणतात. म्हणजे? ते मी तुला सगळं नंतर सांगतो. ऐक ऐक, आता जर बाबांनी तुला विचारलं की तुझ्या सासरी काही पूजा वगैरे ठेवली आहे का, तर तू हो म्हण. अरे पूजा, कसली पूजा? ऐक ना ताईडा, मी तुला सगळं नंतर सांगतो, आता तू फक्त त्यांनी विचारलं तर हो म्हण. हो मी म्हणते, पण जाणार आहेत म्हणजे. जानो, आवरलं का तुझं? हो हो बाबा, झालंय सगळं. पूजा आहे असं म्हणते. ते तर तिने तुला आधीच सांगितलं होतं ना, तूच म्हणाला होतास. कन्फर्म केलं आता. कशाला घाई उगाच, ती परत आली की बोलू. हो हो, परत आली की बोलू. तू निघालीस का? हो बाबा, निघाले मी. सावकाश जा. हो हो. आणि कशी जातीयस तू? मी आणि काका योग सेंटरच्या बसने जातोय. बर, सगळं सामान घेतलंयस? हो. तुझ्या घरच्यांनी पूजा ठेवली हे बरं केलं. तुझ्या बहिणीला एक निरोप सांग की तिच्याकडे मला सोडण्याचे हजारो कारण असतील, पण माझ्याकडे परत येण्याचं एक मोठं कारण आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. इतकं प्रेम की जगात कुणीच कुणावर करणार नाही. सचकाला काय झालं एवढं? अगं मी काही नाही. आणि हसत का होती स्वतःशी? मी हसत होते. काय मग, आज जीजूला भेटायला जाणार आहेस फायनली? मस्त 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 मस्त. पण मला टेन्शन आलंय. पण तू नीट बोल हा आता. हा म्हणजे मला वाटतंय तरी आता मी बोलू शकेन. आणि नाही बोललीस तरी जीजू सांभाळून घेईल. तसं नकोय का मला ह्यावेळी व्हायला? होईल ग, सगळं सगळं नीट होईल, डोंट वरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि परस्पर नाही ना जाणार आहेस? नाही ग, अशी कशी परस्पर जाईन, तुमचा निरोप घेऊनच जाईन ना. चालेल, आणि कळव मला. नाही, माझा फोन तिथे बंद असेल. आल्यावर तरी कळवशील? आल्यावर कळेलच ना तुम्हाला. जा नीट जा. कायडा, हे तू लिहिलेले कागद घरीच राहिले होते. हे बघ काय डोकं आहे माझं, हे धर जरा. कामाचे आहेत ना? अरे हो, हेच तर बोलायचंय तिथे जाऊन. कायडा, सगळं नीट बोल हा. मला ना जरा टेन्शन आलंय रे आता. अगं अगं, कशाला टेन्शन घेतेस? यावेळी तू पूर्ण तयारीनिशी जातेस ना. एक मिनिट, तू हे सगळं वाचून दाखवणार आहेस त्याला? हा म्हणजे आयत्या वेळी काही विसरले तर बघून बोलेन. जान्हवी, भावना महत्वाच्या. वाचलंस काय, बोललीस काय, किंवा पाठ करून म्हटलंस काय, त्याने काही फरक पडत नाही. हो पण मी आता झाले थोडी नर्वस. ऐक ना ताईडा, नको जास्त विचार करूस. तू तिथे जा आणि पोहोचलीस की मला फोन कर. फोन बंद असेल माझा. अरे यार, एक तरी फोन कर ना प्लीज. मी बघते ना पिंट्या, मी येऊ आता. बरं बरं ठीक आहे, तू जा, मी तुला फोन करतो. येऊन जा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय. थँक्यू. पिंट्या, या वेळेला तरी सगळं नीट होईल ना आता? होईल 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 व्यवस्थित. या वेळेला बोलणार आहे ती सगळं नीट. झालंच पाहिजे. अहो गोखले साहेब. अरे पेटकर काका, नमस्कार. वेळ कशाबद्दल?
आताच कळलं आमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. अरे वा, कॉन्ग्रॅच्युलेशन. अभिनंदन. आता तुमच्या घरी पाहुणा आलो द्या म्हणजे आमच्या नातीला खेळायला कंपनी मिळेल. नातच असणार कशावर. हो, आमच्या घरी सर्वांना मुलगीच पाहिजे. हो, आम्हालाही. म्हणजे यांच्याकडे मुलगी व्हावी असं. येतो मी. काय चल. अरे कशाला सारखा फोन लावतोस बाबा. ताई चुकून रेंज मध्ये आली तर. चुकून कशी येईल, तिथे मोबाईल चालू ठेवायला नाही देत, माहितीये ना तुला. पण काहीतरी झालं आणि ताईनं फोन ऑन केला तर. अरे काहीतरी कसं होईल, जावई बापू संध्याकाळच्या सेशनला जायचं. पण बाबा झाली की आता संध्याकाळ. हो मग कळेल आपल्याला रात्रीपर्यंत. सारखा फोन नको करू बाबा. ताई म्हणजे ताई बोलू शकेल ना नीट. काय माहिती बाबा आता. नाही बोलेलच म्हणजे एवढं लिहित तर होती. लिहिणं आणि माणूस समोर आल्यावर बोलणं यात खूप फरक आहे ना. माझ्या छातीत सारखं धडधडत आहे बाबा. तू नको रे काही काळजी करू, सगळं ठीक होईल. पांडुरंगाची कृपा आहे. शा, मी जायला होतो ना ताई बरोबर. कशाला, तू जाऊन काय करणार. म्हणजे बाबा ताईला सोबत. अरे काका आहेत, आजी आहेत, सगळं ठीक होईल.
नाही बाबा, ताईचा फोन येत नाही तोवर काही खरं नाही. फोन येवो न येवो, त्यांच्यातले गैरसमज दूर होऊन दोघ एकत्र येवत म्हणजे मी मोकळा. बाबा कशासाठी मोकळा बाबा? नाही काय नाही, या. आज भेटीचा योग आला भागीरथी मॅडम. हो ना, आमची एक छोटीशी विनंती होती, श्रीरंग साहेबांचा छोटासा सत्कार करायचा आहे आम्हाला. अहो नाही, नको नको. अहो पण आमची इच्छा आहे. अहो मान्य आहे मला, पण खरंच नको, म्हणजे मला ना खूप ऑकवर्ड होईल असं. नाही खरंच नको. अहो पण तो नाही म्हणतोय तर कशाला उगाच. बर हा, आणि आणखीन एक गोष्ट, आमची ओळख सुद्धा करून देऊ नका, आम्ही एकदम शांतपणे बसू इथे. बर बर या. अख्खा दिवस आपण वेगवेगळी सेशन्स केली, आता या दिवसातलं शेवटचं सेशन हरवलेला संवाद. मी तुम्हाला सांगितलंच होतं, तुमचं म्हणणं अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी तुम्ही फोटोज व्हिडिओ या सेशनमध्ये वापरू शकता. तर सुरुवात करूया. खरंच जानूकडे पूजा घालणार आहेत का? तू म्हणालास ना त्यांना. पण मग मी सांगितलं नसतं तर गेली असते ते. पण आता पूजा नाहीच आहे म्हटल्यानंतर जातीलच ना ते. हाय ते नंतर बघू, मला त्यावेळेला जे सुचलं ते मी बोललो. पण मग आता त्यांना पूजा घालायला सांगायला हवी तर हा बाबा राहील. तिथं सगळं आपलं सामान आणि गाशा गुंडाळून एकदा जर का गेला ना तर पुन्हा नजरेला दिसणार नाही हा माणूस. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जीवाभावाची माणसं असतात, पण कधी कधी ही माणसं आपल्याला दुरावतात. का होतं असं? आपलं प्रेम आटतं का संपतं? आणि काय असतं हे प्रेम जे आटतं? प्रेम म्हणजे तासन तास फोनवर बोलणं नव्हे. प्रेम म्हणजे एकमेकांवर पैसा खर्च करणं नव्हे. ना प्रेम म्हणजे कॅन्डल लाईट डिनर. मग काय असतं हे प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे विश्वास असणं आहे का प्रेम म्हणजे काळजी घेणं आहे? काय असतं हे प्रेम म्हणजे? तर प्रेम म्हणजे एकमेकांशी संवाद साधणं, शेअर करणं, आणि ते संपतं म्हणून माणसं दूर जातात. आपल्या प्रत्येकाबरोबर केव्हा ना केव्हा तरी हे होतच. कुणा ना कुणाबरोबरचा संवाद हरवतो आणि ते माणूस आपल्या जवळचं असत. आपला संवाद हरवतो आणि म्हणून नातं मरतं. त्रास होतो त्याचा आपल्याला खूप, पण नात्याला नॅचरल डेथ नसते. इगो, दुर्लक्ष आणि वर्तन
या गोष्टी नात्याचा गळा आवळता, संवाद हरवला की नातं संपत. आज दिवसभर आपण वेगवेगळ्या सेशन्स मध्ये कम्युनिकेशन शिकतो आणि क्षमा करणं हे आपल्याला समजलेलं आहे. तर आपण तो हरवलेला संवाद शोधणार आहोत आणि त्या आपल्या माणसाकडे परत जाणार आहोत ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम. तर तुम्हाला मी आधीच कल्पना दिली होती, पण आपल्या बाकीच्या मित्रांना कळावं म्हणून, तुम्हाला जर तुमचे फोटोज व्हिडिओज जर शेअर करायचे असतील तर जरूर शेअर करा. तर सुरुवात करूया हरवलेला संवाद. नमस्कार, मी मीनल. माझा माझ्या आई बाबांशी संवाद हरवला आहे. हो, 17 वर्षाची असताना मी पळून जाऊन लग्न केलं. आई बाबांना अजिबात आवडला नव्हता तो, म्हणजे जात धर्म असा काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तो माणूस म्हणून चांगला नाहीये किंवा त्यांच्या मुलीसाठी तो चांगला नाहीये हे त्यांना कळून चुकलं होत. पण मी नाही ऐकलं आई बाबांचं, मी केलं लग्न. मिलिंद, मिलिंद, तुम्हाला सांगते, पहिले सहा महिने माझा संसार खूप छान झाला आणि नंतर हळूहळू मला त्याचा खरा चेहरा उलगडायला लागला. एकदा तर त्यांनी माझ्यावर हातही उगारला होता. त्याच्या अशा वागण्यामागचं रहस्य मला नंतर उलगडलं. त्याचं बाहेर एका बाईशी अफेअर चालू होत. त्यानंतर मला आई बाबांचे शब्द, त्यांनी करून दिलेली जाणीव पावलोपावली आठवायला लागली. बाबांना खूप वाटत होत की मी शिकावं, मोठं व्हावं, पण या सगळ्याच्या नादात मी माझं शिक्षणही अर्धवट सोडलं. जेव्हा मिलिंदनी मला सोडलं तेव्हा मला माझ्या आई बाबांची किंमत कळली. हो, आणि हे बळ मला दिलं नर्मदा योग सेंटरने. आज माझी खात्री आहे मला माझे आई बाबा नक्की माफ करतील. पण त्यांनी जरी माफ नाही केलं ना, तरी आज मी तुमच्या सगळ्यांसमोर त्यांची माफी मागणार आहे. आई बाबा, माझं चुकलं, मला माफ करा. आई बाबा, मला माफ करा. आय मिस यू आई बाबा, आय मिस यू, आय मिस यू, आय मिस यू. तुझा फोन श्री घेत नाहीये. अगं असं सहसा करत नाही तो. एक काम करतेस का, तू त्याला मेसेज करून बघतेस का? केलायस? अगं बहुतेक त्याला वेळ मिळाला नसेल फोन घ्यायला आणि मेसेज वाचायला. सौम्य, तू नको काळजी करूस. मी तुला सांगितलंय की नाही, आम्हाला सगळ्यांना तू खूप आवडलीस. हवं तर मी श्रीच्या वतीने तुला शब्द देते, मग तर झालं. काळजी घे स्वतःची, टेन्शन घेऊ नकोस. बाय. काय म्हणाली काय ती? श्रीच्या बाबतीत खूप सिरियस झाली आहे ती, आणि श्रीला आता अवॉर्ड डिक्लेअर झाल्यापासून तर
तिचे आई वडील खूप इम्प्रेस झालेत. पण बेबी, तू आईंशी या बाबतीत बोललीस का काही? नाही, म्हणजे तसं जुजबी सांगितलंय तिला, पण सविस्तर काही अजून सांगितलं नाहीये. आज आई नर्मदा योग सेंटर मध्ये का गेल्यात कळतच नाहीये. तेच मलाही कळत नाहीये. तरी मी म्हटलं तिला मी येते तुझ्या बरोबर, तर मला म्हणाली नको. बरं, पण त्या सौम्याचं काय म्हणणं आहे? तिचं म्हणणं आहे श्री फोन घेत नाहीये. असं करत नाही कधी तो. हो ना, इतकं सगळं छान चालू असताना श्रीनी जर माघार घेतली ना तर मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. सौम्या खूप सिरियस झाली आहे ग त्याच्याबद्दल. दोन दोन तास माझ्याशी बोलत असते ती श्रीबद्दल. ते काही नाही, हे आता झालंच पाहिजे. श्री जर नाटकं करायला लागला ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही त्याचं. हा काय मूर्खपणा आहे? फोन घ्यायचा नाही म्हणजे काय? आता तिने काय समजायचं? मी तरी काय समजू? अगं, तो कामात असेल नाही तर असं नाही करणार. एवढा काय कामात आहे की साधा फोन घ्यायलाही वेळ मिळत नाही त्याला?